या वर्षी हे पीक काढणीच्या वेळेवर हा परतीचा पाऊस जास्त प्रमाणात आल्यामुळे येथील शेतकऱ्यांचे पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे. यामध्ये मूग, उडीद, सोयाबीन, काही शेतकऱ्यांची सोयाबीन सोंगून पडलेलं आहे, त्याला कोंब फुटत आहेत. आणि हा ज्वारीचा हंगाम आहे, ज्वारीला पण कोंब फुटत आहेत, ज्वारीवर झाळं तयार झालेले आहेत. आणि जे कापसाचं मुख्य पीक समजलं जाणारं मुख्य पीक आहे जे कापसाचं, हे आता वेचणीला सुरुवात झालेली आहे. पण ते कापसाचं बोंडात पाणी गेल्यामुळे त्या कापसाचं अतोनात नुकसान झालेलं आहे. त्यासाठी आता सर्वे चालू आहे. त्यासाठी कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक आणि शेतकरी यांच्याशी आपण चर्चा करू. कास्तकार चेतन पखान आणि आमची अशी शेतकऱ्याला सरकारला अशी विनंती आहे की आम्हाला बा हे आमच्या पिकाचं जे नुकसान झालेलं आहे याची भरपाई देण्यात यावी. कारण की आमचं जे आता 12 महिन्याचं उदरपोषण जे आहे ते आमचं या पिकामातच आहे आणि सारी आमची नासाडी झालेली आहे. तरी आम्हाला असं वाटते की बा सरकारनं आम्हाला लवकरात लवकर मदत करावी, नाहीतर आमचे खूपच हाल होतील. मुख्यमंत्र्याचं पहिले तुम्ही पहा काय आहे. तर शेतकरी खूप आशेत आहे की बा मुख्यमंत्र्याची लवकर निवड होईल आणि शेतकऱ्याला काहीतरी मदत मिळेल. मौजे जैनपूर पिंपरी तालुका अकोट, मी संजय तायडे तलाठी. इथं अतिवृष्टीमुळं जे नुकसान झालेलं आहे त्याचे पाहणी करायचे आदेश शासनाने दिले असल्यामुळं सर्व पिकाची पाहणी आम्ही करत आहे. कपाशी, हायब्रीड, सोयाबीन, फळबाग इथं सर्व पिकांची आम्ही पाहणी करत आहे. खरोखरच पाहणी करता करता काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी नुकसान झालेलं आहे. त्यामुळं कास्तकरांना हेच विनंती करण्यात येत आहे की बा सर्व कास्तकरांनी आम्हाला सहकार्य करावं आणि शांततेनं सर्व. आज आम्ही मौजे जैनपूर पिंपरी तालुका अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी नुकसान भरपाईचे पंचनामे करण्यासाठी शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे कपाशी, तूर, सोयाबीन, मूग, उडीद आणि फळपीक, केळी असो किंवा संत्रा, याचे शासनाने आम्हाला नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. त्याप्रमाणे आम्ही नुकसान भरपाईचे पंचनामे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, सरपंच आणि पोलीस पाटील यांच्या हजेरीत आज पिंपरी जैनपूर येथे सर्वे करत आहोत. तरी शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याप्रमाणे शासनाकडून शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.